आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे। ही शंकरपाळे दिवाळीतील फराळापैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे। चला तर आपण त्याचं साहित्य पाहू। हे 2 कप मैदा घेतला, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी तूप आणि 1/2 वाटी दूध आणि थोडंसं मीठ। हे 2 वाट्या मैदा आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हे तूप। हे तूप घालून असं मळून घ्या, म्हणजे तूप आणि मीठ सर्व पिठाला मिक्स होतो। असं व्हायला हवं पीठ। पुढे आपण एका पातेल्यामध्ये 1/2 वाटी दूध आणि ही साखर मिक्स करू। आणि ही गॅसवर थोडीशी साखर विरघळू देऊ। जास्त उकळायचंही नाही, थोडीशी फक्त साखर विरघळण्यापुरता गॅस चालू करा। आता ही दुधात साखर विरघळून झालेली आहे, खूप गरम नाही, एकदम कोमट अगदी गोड जात असं आहे हे मिश्रण। आता आपण हे मळून घेऊ। तुम्ही असं घट्टसर पीठ मळून घ्या आणि हे पीठ 1/2 तास किंवा 1 तास ठेवून द्या, जास्तीत जास्त 1/2 तास तरी ठेवून द्या। जर हे पीठ भिजवताना तुम्हाला दूध कमी पडलं तर थोडंसं दूध घालू शकता किंवा पातळ झालं तर थोडंसं पीठ घालू शकता। आता आपलं हे पीठ भिजून 1/4 पाऊण तास झालेलं आहे, थोडस मळून घ्या। किंवा कुटून घेतलं तरी चालेल। हे पीठ घट्ट असल्यामुळे याच्या कडा अशा चिरल्या जातात। आता हे लाटून झालेले आहे, एवढी साईज ठेवू शकता तुम्ही। आता आपण हे कट करून घेऊ। शंकरपाळ्या कापून घेऊ छोट्या छोट्या।
जो तेल तापवत ठेवलेलं आहे ते तेल आता गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये शंकरपाळे सोडत आहे। ये पहा बनून तैयार आहे शंकरपाळी। आता मी ही बाहेर काढते। मी अशाच प्रकारे या शंकरपाळ्या तळून घेते। हे पहा या बनून तयार आहेत शंकरपाळ्या। तुम्ही अशाच करून पहा, प्रमाण सेम घ्या। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।